तळेगाव दिघे येथे विरोबा यात्रा उत्साहात संपन्न. संगमनेर तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या तळेगाव दिघे येथील जागृत देवस्थान व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र विरोबा महाराज देवस्थान यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी आवाज की दुनिया यांचा हिंदी व मराठी गीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला व सायंकाळी सूरसंगम ब्रास बँड व सिंगर पार्टी यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच 8:30 वाजता विरोबा महाराज काठी व भव्य पालखी मिरवणूक व शोभेची दारू ओढवण्यात आली. 10:30 वाजता आनंद महाराज यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय महेंद्र शेठ गोडगे यांनी केला व तमाशा कलाकारांचा सन्मान व सत्कार तळेगावचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर व यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या प्रसंगी विरोबा मंदिरासाठी सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. या प्रसंगी सचिन दिघे, संजय दिघे सर, शशिकांत जगताप, रावसाहेब दिघे, नंदुशेठ पिगळे, मतीन शेख, अमोल दिघे, आत्माराम जगताप, सचिन जोंधळे, गणेश भागवत, भाऊसाहेब कोल्हे, मधुकर दिघे आदी कार्यकर्ते व्यासपीठावर हजर होते. तसेच पोलीस नाईक बाबा खेडकर, औटीदादा व जाधव, पालवे ढमाळे यांनी यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला. व सर्व भाविकांना यात्रेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. माझी एकच विनंती आहे की माननीय नामदार बाळासाहेब थोरातांनी आपल्याला या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आणि अतिशय सुंदर मंदिर बनवण्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करून दिलेला आहे. तर आपण सगळ्यांनी एकदा त्यांचं टाळ्या वाजवून विनंती, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि अशाच पद्धतीने आपल्या गावचा चांगल्या पद्धतीने विकास पुढेही व्हावा अशी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवून कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करूया. माझ्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आपल्या तळेगावचा यात्रा उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. मी सर्व भाविक भक्तांना एकच विनंती करतो, आपण सर्वांनी हा यात्रेचा आनंद आणि हा तमाशाचा आनंद आपण सर्वांनी शांततेत घ्यावा. तुम्हाला एक सांगतो, देवाची काठी दिसत नाही पण खूप बसती, तेव्हा कुणीही गडबडगोंधळ करू नका. मी सगळ्यांना विनंती आहे आपल्या विरोबा महाराजांचं हे जागृत देवस्थान आहे, आपण सर्वांनी सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी ठेवूया आणि आपण सर्वांना एकच विनंती करतो आता सत्कार करण्यापूर्वी आपण नारळ वाळू. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या हस्ते आपण तमाशाचा नारळ वाळवतो. आपण अतिशय सुंदर मिरवणूक या ठिकाणी केली, त्यांनाही धन्यवाद.